मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून नागपूर येथे 18/10/2018 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला हजर राहून रेशीमबाग मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सक्रिय सहभागी होते. त्यामुळे असुरांचा संपूर्ण विनाश करण्याचं RSS घोषवाक्य प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात स्फोटकांचा साठा सापडला. त्यामुळे कुठेतरी या घटनेचा संबंध असल्याचा आरोप खोपडेंनी केला आहे. ते ज्या संघटनेचे स्वयंसेवक आहे ते RSS यांनाच आरोपी पकडायचे नाहीत, उलट त्यांना असूर ठरवून ठार मारण्याचा या सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसांचा हा सगळा डाव आहे. आणि तो डाव असा की 11 ऑक्टोबर 2016 जे नागपूरला हे झालं, RSS रॅली झाली, त्यावेळेला त्यांनी आपला हेतू जाहीर केलेला आहे. तो हेतू असा आहे की कुरुक्षेत्र में फिरसे होगा असुर शक्ती का विनाश, मन में है पूर्ण विश्वास. असुर शक्ती म्हणजे कोण? तर आपल्या धर्मग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की जे गुरु मानत नाहीत, साधू मानत नाहीत आणि धर्मशास्त्र मानत नाही